पहिलं काय करायचं, काय करायला लागेल, पहिलं आतलं पाणी काढायला लागेल आणि मग नव्याने पाणी ओतायला लागेल, बरोबर ना? म्हणजे खराब झालं पाणी ते बाहेर काढलं पाहिजे नव्याने, तर मग नवीन पाणी आतमध्ये देणार. नाही तर खराब पाणी पहिलं असेल, वरून चांगलं पाणी होतं काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. मग काय करायला लागेल, चांगलं जे खराब पाणी बाहेर काढून नवीन पाणी आपल्याला आतमध्ये टाकायला लागेल. हे बघा, हे आपलं पोल्युशन सगळं ना. आणि काय पोषण मिळत नाही शरीर. आज आपण अन्न जे घेतोय अन्नातून पोषण मिळत नाही. म्हणून बघा, मगाशी दोन चार मुलं आले होते, लहान लहान मुलं, त्यांना हे पॅच व्हाईट कलरचे पॅचेस झाले होते, कोड म्हणतात. हा, ते कोड नाही आहे ते काय आहे, ते पोषण कमी मिळाल्यामुळे हा त्याच्या शरीरामधले रंगद्रव्य जे आहे, जे आपल्या त्वचेमध्ये जे रंगद्रव्य असतं, ते रंगद्रव्याचं प्रमाण कमी झालं, म्हणून ते व्हाईट व्हाईट दिसायला लागले. आणि हे ह्या पोषणाचं प्रमाण जर दिवसेंदिवस कमी होत गेलं तर काय होणार, मध्ये हळूहळू त्याचं पूर्ण शरीर काय होणार, पांढरं होऊन जाणार. हा, असे त्यामुळे पोषणाच्या कमीमुळे हे बरेचशा गोष्टी होतात. हे आपलं आयुष्य आज असं झालं ना, भागंभागी आपल्याला वेळ नाही, बरोबर ना? पटापट पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी, म्हणून आपण पिकं पण फास्ट काढली. बरं, पैसा पाहिजे, बरं, लोकांनी मागणी केली, पुरवठा पण करायचं आहे. हा, बरं, मागणी वाढल्यामुळे काय आपल्या पैसा पण आपला चांगला मिळतो, त्यामुळे आपण उत्पादन वाढवलं, म्हणजे काय सगळं आपलं लाईफ कसं होऊन गेलं फास्ट. त्यामुळे आपलं लाईफ फास्ट झाल्यामुळे काय, तो फास्ट आला आणि फास्ट गेला निघून, है ना, फास्ट निघून गेला. म्हणून बघा, आज तुम्ही तर आहेत, आज मुंबईमध्ये येऊन बघितलं तर 7 वर्षाच्या मुलाला डायबिटीस, 9 वर्षाच्या मुलाला किडनी फेल्युअर, हा 4 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हे कसं होत चाललंय? कारण आपल्या शरीरात जे पाहिजे होतं ते न दिल्यामुळे, नको असल्या गोष्टी जास्त दिल्या, त्याच्यामुळे परिणाम झाले. आपलं कसं लाईफ झालं, असं फास्ट झालं, फास्ट